इकडे असे बैलाचे वाढदिवस साजरे केले जात आहेत, दुसरीकडे लग्नसुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार सुरू आहेत। मात्र कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे। कल्याणमध्ये एका लग्नसोहळ्याला 700 हून अधिक जणांनी उपस्थिती लावल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून यशवंत म्हात्रे आणि महेश राऊत या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। 10 डिसेंबर या दिवशी 144 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते, तर 10 मार्च या दिवशी 392 आणि 12 मार्चला नव्या रुग्णांची संख्या 416 पोहोचली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी KDMC कडून निर्बंध घालण्यात आलेत, मात्र तरीसुद्धा नागरिकांकडून असा निष्काळजीपणा दाखवला जातोय। म्हात्रे आणि राऊत यांच्यामध्ये लग्न सोहळा संपन्न होत असताना त्यांनी कोविडचं उल्लंघन केलं आणि भादवी कलम 188, 261, 270 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व 60 याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तर सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की त्यांनी असे कार्यक्रम टाळावेत, किंवा टाळणे शक्य नसेल तर जे काही शासनाने नेम लागू केला आहे तर त्याचं पूर्णपणे पालन करायला पाहिजे। आणि आता बातमी मुंबईतून आहे। देशभरात गो कोरोना गोचा नारा देणाऱ्या रामदास आठवले यांनी अखेर कोरोनाची लस घेतली आहे। मुंबईच्या JJ रुग्णालयात केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कोरोनाची कोवॅक्सिन ही लस घेतली आहे। लस अत्यंत सुरक्षित आहे, मला कोणताही त्रास झाला नाही, प्रत्येकानं ही लस घेतली पाहिजे असा सल्लासुद्धा यावेळी आवर्जून आठवलेंनी दिला आहे। त्यांनी सर्वांना आपल्या खास शैलीत लस घेण्याचा आग्रह केला आहे। जीवन जगायची ओळखानच म्हणून या कोविड प्रतिबंधक सर्वांनी लस, असे सगळ्यांना माझं आवाहन आहे। म्हणून या कोविड प्रतिबंधक सर्वांनी लस, असे सगळ्यांना माझं आवाहन आहे। आणि आता बातमी कोस्टल रोड संदर्भातली आहे। शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामाची आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली। आतापर्यंत या प्रकल्पाचं 40% काम पूर्ण झालंय, त्यामुळे कामाची 2022 ही डेडलाईन पाळली जाईल असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे। या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा टोलमुक्त आणि सिग्नलमुक्त प्रवास लवकरच सुरू होईल असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। कोस्टल रोडचं काम तर जोरात सुरूच आहे। आपलं TBM मावळा ह्यांनी साधारण 100 मीटरच्या पुढे आता ड्रिलिंग झालेलं आहे, इथून पुढे आपण ते बघायला जाणार आहोत। आपण बघतो आहे की एक नवा लँडस्केप होत आहे आणि मुंबईकरांसाठी चांगली सोय होत आहे। ट्रॅफिकच्या पुढे एक ट्रॅफिकला मागे ठेवून आपण त्याच्या पुढे कसं जाऊ शकतो। जसं हे होत आहे, मागच्याच महिन्यात मी MTHL बघायला गेलेलो, तिथे देखील काम जोरात सुरू आहे। साधारण 2022 मीडपर्यंत MTHL हे 2022 एंडपर्यंत, आणि महत्त्वाचं म्हणजे MTHL एका बाजूला होतं आहे, कोस्टल रोड एका बाजूला होतो आहे, मध्ये जोडणारा वर्ळी शिवडी कनेक्टर ह्याच्यावर देखील काम सुरू झालेलं आहे। दरम्यान या कोस्टल रोडचं 40% काम पूर्ण झालं आहे आणि या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी। सध्या आपण आहोत मुंबईच्या भूगर्भात, अर्थात कोस्टल रोडचं काम सुरू आहे आणि यासाठी लागणारा जो बराच मोठा जो भाग असणार आहे, जो टनेल म्हणजेच बोगदा ज्याचं निर्माण केलं जाणार आहे, त्या बोगद्याचं काम जिथे सुरू असलेल्या या TBM मशीनमध्येच म्हणजेच मावळा या मशीनमध्ये, आणि आपण पाहतोय इथे मावळ्याच्या मार्फत खोदकाम सुरू झालेलं आहे आणि साधारणतः 10.58 किमी लांबीचा मरीन ड्राईव्हवरील प्रिन्सेस स्ट्रीट पूल ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोड असणार आहे आणि या कोस्टल रोडमध्ये 2.7 किमीचा प्रत्येक 3 लेनचे 2 समांतर बोगद्यात आणि हा बोगद्या खोदकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि या खोदकामासाठी साधारणतः 12.2 मीटर व्यासाचं जगातील भारतातील सगळ्यात मोठं TBM मशीन आहे, टनेल बोरिंग मशीन, ज्याला मावळा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या मशीनच्या मार्फत सध्या हे खोदकाम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामध्ये साधारणतः 23,000 टन वजनाचं हे पूर्ण मशीन आहे आणि या मशीनच्या मार्फत सध्या हे काम सुरू आहे आणि आपण पाहतोय इथे स्वतः पर्यटन मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे स्वतः पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। कुठपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे, कशा पद्धतीने सगळं संपूर्ण काम चालतंय याची पाहणी सध्या आदित्य ठाकरे इथे करत आहेत। बरंचसं काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे, येत्या 1.5 ते 2 वर्षात संपूर्ण टनेल पूर्ण बांधून हा रस्ता सुरू करण्याचा मानस आदित्य ठाकरे यांचा आहे। कॅमेरा पर्सन नितीन बोदारेंसह सुमित सावंत, साम TV, मुंबई। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। शिवसेना अकार्यक्षम आहे,
महापालिकेत सत्ता आहे त्यांची, दुसरीकडे मुख्यमंत्रीपदसुद्धा शिवसेनेकडे आहे, त्यामुळे तात्काळ मुंबईचा विकास का होत नाही असा सवालही भाई जगताप यांनी केला आहे. मुंबईला डंपिंग मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर मुलुंड आणि देवणार यासह कांजूरमार्ग या ठिकाणी कचरा डंप करण्याची क्षमता संपली आहे, मग उर्वरित कचरा कुठे डंप केला जातो हा संशोधनाचा विषय आहे असा टोलाही जगताप यांनी लगावला आहे. नव्या ट्रॉमा केअर सेंटरची मागणीसुद्धा भाई जगताप यांनी यावेळी केली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये जेवढी लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या पूर्व उपनगरामध्ये आहे आणि पूर्व उपनगरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं ट्रॉमा सेंटर व्हायलाच हवं अशा पद्धतीची मी मागणी मी या ठिकाणी करत आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे वडाळा असेल किंवा कुर्ला असेल या भागामध्ये जागा पाहिली जाते, कारण विरोधी पक्ष नेत्यांचं आमचं लक्ष आहे या सगळ्या गोष्टीवर. त्यांनी हा विषय घेतला होता सभागृहामध्ये